बाल सुधारगृह सातारा येथे विविध गुन्ह्यात ताब्यात घेतलेले विधी संघर्षग्रस्त जे बालक आहेत त्यांना या ठिकाणी ठेवण्यात येतं. या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या विधी संघर्षग्रस्त बालकांपैकी दिनांक 25 रोजी 4 जण हे एक वर चढून सिमेंटचा जो ॲस्बेस्टॉसचा पत्रा आहे तो तोडून त्या ठिकाणावरून पळून गेले. त्या संदर्भात सातारा शहर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल आहे. त्यानंतर पुन्हा काल 26 तारीख रोजी आणखी 4 विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणावरून पळून गेलेले आहेत. त्या संदर्भातही गुन्हा दाखल झालेला आहे. त्यांचा शोध घेत आहोत. त्यापैकी एक बालक आम्ही शोध घेऊन ताब्यात घेतलेले आहे आणि त्या संदर्भात पुढे तपास चालू आहे.